नाशिकमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय. काही वेळापूर्वी नाशिकची परिस्थिती आपण पाहिली. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याला ती परिस्थिती दाखवत होते. ही ड्रोनची दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ही नाशिकची दृश्य आहेत. नाशिकच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला आहे. गोदावरीच्या आसपासचा परिसर, रामकुंड परिसर आपल्याला या ड्रोनच्या दृश्यांमध्ये दिसतोय. आणि उजव्या आणि डाव्या बाजूला, नदीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पसरलेलं मोठं चमोठं लांबपर्यंत रामकुंड नाशिक शहर दिसत आहे. रामकुंड परिसरातली मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत आपल्याला या ड्रोनच्या माध्यमातून बघायला मिळेल. ही नाशिकची ड्रोनची दृश्य. रामकुंडाच्या आजूबाजूचा हा परिसर आहे. रामकुंड परिसरात ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आहेत. सगळी मंदिरं पाण्याखाली गेलेली दिसत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात धरण क्षेत्रात पाऊस आहे. नाशिक शहर, नाशिकमधल्या इमारती, टोले जंग अशा अत्यंत प्रसिद्ध असा रामकुंडाच्या बाजूचा नाशिकचा पूल. खूप मोठ्या प्रमाणात ढगसुद्धा जमा झालेले आहेत. ही आजची एक्सक्लुझिव्ह दृश्य नाशिकची. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. काही क्षण पाऊस थांबला असताना ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आहेत. बारकाईनं तुम्ही लक्ष दिलं तर रामकुंड परिसरात जी मंदिरं आहेत, गोदावरीच्या आजूबाजूला जी मंदिरं आहेत, तिथं खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना, त्या पाण्याला प्रवाह असताना आपल्याला दिसून येतो आहे. देशात ठिकठिकाणी पावसानं थैमान